आनंद जोशी, मी कर्जतची आहे. मला स्पाइन्स म्हणजे पाय दुखत होता खूप, आणि आधी थोडा थोडा दुखायला लागला आणि फुल मग लेफ्टला वरपासून ते खालपर्यंत मला पेन पास होत होता टिंगलिंग सारखा. थोडस आम्ही फिजिओ केलं, आय वॉज ओके विथ इट, पण मग परत माझा एकदा पाय स्लिप झाला आणि त्याच्यानंतर मग मी मला परत दुखायला लागलं आणि तो इतका सिव्हिअर झाला की मी हलू शकत नव्हती, चालायचं नाही, कुठे वॉशरूमला पण जाताना मला त्रास होत होता, बसणं पण प्रॉब्लेम खूप डिफिकल्ट झालं होतं. आणि ह्या वेळेला मला म्हणजे आडवं झालं, झोपलं तरी सुद्धा पेन खूप होता. आणि पेन म्हणजे जसं काय पाय ओढला जातो एवढा पेन होता, सिव्हिअर पेन होता. आम्ही ऍक्च्युली आणि मी एक MBA, सो मला बसणं काम वगैरे हे खूप असतं, पण मला हे काहीच करता येत नव्हतं, कुठलंही नाही, घरचंही काही काम करता येत नव्हतं, खाता पण येत नव्हतं, एवढं डिफिकल्ट झालं होतं. सो आम्ही दाखवलं की काय करायचं, सजेशन घेतलं, तर आम्हाला म्हणजे असं म्हटलं गेलं की मे बी यू नीड टू बी ऑपरेटेड. मग आम्ही तेव्हा डिसाईड केलं की जर ऑपरेटर्स करायचं या काही पण ऑर्थोचा हा प्रॉब्लेम आहे तर वी शूड गो टू संचेती बिकॉज इट इज अ प्युअर ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आम्ही इथे जेव्हा बघितलं तर स्पाईनच्या रिलेटेड आहे, सो वी डिसाइडेड टू टेक ओपिनियन ऑफ डॉक्टर शैलेश हाडगावकर. आम्ही इथे आलो आणि माझं अक्षरशः पेन खूप होतं, सो हॉस्पिटलवाल्यांनी पण इतकं छान म्हणजे खालनंच मला व्हीलचेअर दिली, नंतर तर मला स्ट्रेचर दिलं बिकॉज मी बसू पण शकत नव्हती. सो माझं पहिले OPD झाली, शैलेश डॉक्टरांनी बघितलं, त्यांनी सांगितलं की माझी डिस्क थोडी स्लिप डिस्क झालेलं आहे म्हणजे सरकलेली आहे आणि ती सायटिका नर्वला प्रेस करते, त्याच्यामुळे मला सिव्हिअर पेन होता ते. सो आय नीड टू, त्यांनी आम्हाला समजवलं की मायक्रोस्कोपिक ऑपरेशन करायला लागेल. आम्हाला लगेच ऍडमिट केलं गेलं मला आणि माझ्या MRI वॉट एव्हर एक्सरे जे काही माझ्या फिटनेसच्या टेस्ट वगैरे होत्या ते ह्याच जागेवर, आणि इतकं छान स्टाफनी म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला कोऑपरेट केलं की स्ट्रेचर मला कंटिन्यू दिलं गेलं, माझे लवकर झाले म्हणजे सगळे टेस्ट, आणि नंतर आम्हाला रूम अलॉट केली गेली. त्याच्या तिसऱ्या दिवशी माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशनच्या पर्यंत पण मला खूप छान स्टाफ, नर्स सगळ्यांची ट्रीटमेंट खूपच सुंदर म्हणजे खूपच चांगली होती. आय वॉज व्हेरी मच रिलॅक्स्ड, असं वाटलं की नाही आता आपण तिथनं बरे होऊनच जाणार आहे. ऑपरेशनच्या दिवशी सुद्धा एव्हरीथिंग वॉज ओके. ऑपरेशन नंतर मला फिजिओनी चालायला लावलं. आय वॉज सो कॉन्फिडेंट, सो कॉन्फिडेंट. म्हणजे ऑपरेशन करून आल्यावर जेव्हा मला रिलेटिव्हनी विचारलं हाऊ आर यू, मी म्हटलं देर इज नो पेन. म्हणजे ऑपरेशन झालंय त्याचा तर पेन नसणारच, ऑब्व्हियसली अनेस्थेशिया होता म्हणून, बट लेग पेन वगैरे काही नव्हतं. आफ्टर दॅट इव्हनिंगमध्ये मला फिजिओ घेतलं, मी स्वतः विथाऊट वॉकर स्वतः चालली. इट वॉज नॉट एट ऑल पेनफुल. फिजिओनी पण खूप छान मला दिले स्ट्रेचेस काय दोन तीन ते. त्याच्यानंतर आज 15व्या दिवशी आम्ही इथे स्टिचेस काढायला आलो आहे. या 15 दिवसामध्ये मला घरी असं वाटलं नाही की माझं ऑपरेशन झालेलं आहे. इट वॉज जस्ट बिकॉज इट वॉज स्टिचेस आणि मला बँडेज लावलेलं, तर ते एक बँडेजचं एक ओढ असते म्हणून असं वाटलं की हां समथिंग इज डन ओवर देअर, बट खरंच मला ऑपरेशन झालंय असं वाटतच नाही आज पण. आय कॅन वॉक, आय एम जस्ट आस्किंग डॉक्टर की मी बसू शकते, मी फिरू शकते, मी बाहेर पण जाऊ शकते, अँड ही हॅज अलाउड मी ऑल दिस थिंग्स. जस्ट एक स्पाईनचं ऑपरेशन आहे म्हणून एक स्पायनल ह्याच्यामुळे आपल्याला वेट कंट्रोल हे फार गरजेचं आहे. थोडं डाएटमध्ये चेंज, थोडं तुमच्या हॅबिट्स बसण्यात उठण्यात ह्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस आणावे लागतात. बट आय एम रिअली थँकफुल टू संचेती अँड डॉक्टर शैलेश हाडगावकर अँड यू. फॉर जनरल पीपल हु रिअली सफर फ्रॉम दिस प्रॉब्लेम, दे शुड गो फॉर दिस मायक्रोस्कोपिक ऑपरेशन. इट इज रिअली पेनलेस अँड इट इज रिअली सेफ, आणि तुम्हाला अक्षरशः पेनमधनं बाहेर काढतं. यू आर रिलॅक्स्ड. थँक्यू.